ओखी वादळाचा फटका नदीकाठच्या गावांनाही बसलाय. ओखी वादळामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं नदीचं खारं पाणी शेतात घुसलं, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यातच पाणवठेही दूषित झाले आहेत. इथं जर बंधारे असते तर हे सर्व टळलं असतं, पण हे बंधारे सध्या सीआरझेडच्या कचाट्यात अडकले आहेत आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. समुद्रानजीक किंवा नदीजवळ घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं, मात्र प्रत्यक्षात समुद्रानजीक घर असलेल्यांना निसर्गाचा रुद्रावतारही सहन करावा लागतो आणि निसर्गाच्या संकटांचा मुकाबला करावा लागतो. सध्या रत्नागिरीतील किनारपट्टीवर वसलेल्या सोमेश्वर गावातील शेतकऱ्यांनाही निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागतोय. किनारपट्टीवरील ह्या गावातील शेतीचं ओखी वादळामुळे प्रचंड नुकसान झालंय. कोकण किनारपट्टीवरून नुकतंच पुढे सरकलेल्या ओखी वादळाचा फटका इथल्या नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ करून गेलाय आणि ह्या नदीचं खारं पाणी सोमेश्वरचं आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसलंय, त्यामुळे पावटा, कुळीत आणि पालेभाज्या खराब झाल्यात. उधाणाच्या वेळी नेहमीच हेच होतं. सततच्या खाऱ्या पाण्यामुळे इथली शेती नापीक झालीय आणि पाणवठेही दूषित झालेत. ओखी वादळामुळे 1 मीटरने पाण्याची पातळी जास्त वाढली, संपूर्ण बंधारा ओव्हरफ्लो झाला. एका ठिकाणी 15 फूट लांब आणि 6 फूट उंच असं बंधाऱ्याला खिंडार पडलं. आणखीन माझं उभं पीक संपूर्ण बर्बाद झालं. पाण्याचं पाणीही विहिरीचं खराब झालेलं आहे, तेव्हा इथे राहणं आणि जगणं फार मुश्किल झालेलं आहे. पिण्याचे हाल, आता पुढे खाण्याचे हाल, सगळेच हाल. आणि इकडे शासन दुर्लक्ष करताय येत्या वादत नाही. आमच्या पदरात काही नाही, फक्त खारं पाणी पडतं. शासनानं याच्याकडे जर नीट लक्ष दिलं आणि आम्हाला खाऱ्यापासून वाचवलं तर आम्ही जगू, नाही तर आमच्यावर, कोकणातल्या लोकांवर सुद्धा आत्महत्या करण्याचीच वेळ येणार किंवा गाव सोडून जाण्याची वेळ येणार. आणि आम्ही कोणाच्या दारात बसायचं जाऊन, हे मात्र शासनानं सांगावं. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. दरम्यान ह्या ठिकाणी बंधारा व्हावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होतीये, मात्र त्याकडे दुर्लक्षच झालंय. त्यातच आता हे बंधारे सीआरझेडच्या कचाट्यात अडकलेत. 35 ते 40 च्या आसपास ज्या खाजगी विहिरी आहेत त्यांचं सुद्धा पाणी खारं होतं. खरोखरच हे दरवर्षीला हे आम्हाला खारं पाणी येतमध्ये शिरतं आणि त्याची झळ आम्हाला इथे पोचते आणि त्यामुळे लोकांचा शेतीचं उत्पादनाचा ऱ्हास होतो. तसंच खारं पाणी पिण्याचं सुद्धा खारं पाणी प्यावं लागतं लोकांना, की आमच्या इथे धूपप्रदक बंधारा बांधावा जेणेकरून जो सीआरजी खाली जो कायदा आहे तो आमच्या सोमेश्वर गावासाठी तरी शिथिल व्हावा. ओखीवादाचं ते हे नुकसान झालं आणि इथं संरक्षण बंधारा नसल्या पाणी शेतामध्ये घुसलं, काही नुकसान झालं तर आम्हाला तात्काळ माहिती, हे सगळं झाल्यानंतर आमच्या इथले सरपंच मयेकर यांनी आम्हाला माहिती दिली, आम्ही तात्काळ येऊन पंचनामे केले. खारं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान झालंय. इथली शेकडो एकर जमीन क्षारयुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच पाणवठे पूर्णतः दूषित झालेत, त्यामुळे इथली शेती आणि प्रसंगी शेतकरी वाचवायचा असेल तर सरकारनं ह्या परिसरात बंधारा बांधणं गरजेचं झालंय. प्रणव पोळेकरसह झी मीडिया रत्नागिरी.